असं पेंग तर म्हणजे असं म्हणते असं बसून राहिलं की पेंग तर आता झोपले माझं गरुड बैल बैल असं झोपले गरुड असं झोपलं आणि आपण नाही लक्ष केलं की असंच बसून राहणार आणि मग आपली लांब मेंढरं गेली की एका किती उठणार आणि कोणाकडे पण पळणार कधी आपल्या इशाऱ्यावर येतं पण पळून किंवा नाही त्याला इशाऱ्याचा आवाज आला तर मग कोणाकडे पण पळून जाणार. शिळीच करड होत बरोबर आयला पियला गेलं बघ. हे बघा आता निघालाय वाडा देसाला. आमचा वाडा मिळलाय आमचा आमच्या आप्पाचा आणि बिचकुल्या पावचा तीन बिराडा मिळली ते आणि निघालाय वाडा देसाला. आमची मेंढर मोर चालली ते आप्पाची मेंढर माग चालली ते अशीच वाड देसाला जात्यात मिळत मिळत आधी बिचकुल्या जण आमचं बिराड मिळलं आणि नंतर दोन दिवसांनी त्यांचं आमचं आमच्या चुलत्या जण आमचं बिराड मिळलं आणि चालली ते आता मोरच्या गावाला. हे बघा आमच्या मिठ्या मोहर चालली ते बघा आता कशी झाडाखाली पळायला लागले मेंढर जांभळ उंबर पडलेले असतात ना परत मावाच्या झाडाच्या मावठे असे पडलेले असतात आणि त्यासाठी मेंढर पळती रे बघा आता आमची मोहर चालली ते मेंढर आणि त्यांची माग आहेत आमच्या बिचकुल्याची न आमच्या चुलत्यांची आप्पांची तीन बिराड आमचे चालले ते मिळून चौथं बिराड यायचं होतं पर ते बिराड नाही आलं ते जरा माग राहिले ते थोडे अशीच काहीतरी अडचण आली होती त्यामुळं आता दुसऱ्या एकांच्या नंतर मिळून येईल मागून नाही तर आलं तर येईल आमच्यात मग तसं काय सांगता नाहीचं पण तीन बिराड नक्की मिळले ते आमची आणि चाललाय आता वाडा. ऊन तर मी म्हणते मित्रांनो लय ऊन लागते या बरं ऊन आता जी आता गावाला कडे जायची वेळ आली कारण आता पाऊसच नाही फारसा अजून झाला तरी पाऊस नाही अजून मित्रांनो दरवर्षी टायमाला पाऊस लागतो आपल्याला यंदा पाऊसच नाही अजून यंदा सगळी कोकणातनं खांड कुरडी चालली गावाक या आमच्या मिठ्या चालत्या मोरीच्या झाडाखाली मेंढर पळाली उन्हाची मेंढर पण लय बदरी ऊन पण लय लागते तसं ह्या गावातून त्या गावातून दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात असे आता स्थलांतर करीत वाढ चालली ते गावाकडं काय आता बकऱ्या चराय पण नाही काय दिसते का आपल्याला चराय बघ सगळे रान वाळून गेले ते दरवर्षी चराय गावत असा ह्या सुमारात पाऊस पडतो रोहिणी मिरगाचा पाऊस आता पाऊसच नाही पडला चालली ते आमची मेंढर मोर बाकीचे खांड आहेत माग असं जांभळ पडलेली खात्री मेंढर चालली ते आता अशीच मोर काय जांभळाचा गळ असा खाली पडलेला एक अर्ध्या एक अर्धा जांभळ गावते मेंढरांना मग त्यातलं जांभळ खात्यात मेंढर जांभळ उंबर काय असे खात खात चालते ते रस्त्याने निघली आता मोर मेंढर हे बघा इथं हे करडो बसून राहिलं आणि प्यायलेलं करडो दिसलंच नाही आपल्याला आणि आम्ही मिठ्या मोहरं बोलावले आणि हे करडो माग राहिलं मग करडो ओरडलं पण त्याला मेंढराचा आवाज नाही आल्यामुळं आणि माणसाचा नाही आवाज आला त्यामुळं हे करडो आता काय गावानं मेंढर तर गेली मोर निघून आणि मी आलो न्यायला आणि आप्पा पळतो त्याच्या माग किती वेळ झालं आप्पा हे करडो तुला गावत नाही हा तर आता हे करडो धरायचं कसं आता हे मोठी आम्हाला पंचायत पडली हे जात बारकी गावत पण नाही व काय कर पाच न असल्यावर करडो गावत कोकरं करडो पाच न असल्यावर गावत बरे पाच न नाही आयला पियत ना त्यामुळं आता हे गावल म्हणून असं आवकाड आहे तर असं कधी घटना होती म्हणून तुम्हाला हेडी उकडून दाखवतो मी या कार्डाचा आता हे चालू रस्त्याला आहे आणि चालू रस्त्याला काय दूध पिलं यायचं आणि पेंगलं आणि बरीच लांब मेंढर मोर गेल्यावर मग ते मागून ओरडलं पण त्याला मेंढराचा आवाजच भेटला नाही आता हे गावल म्हणून आम्हाला आवकाडची कसं काय धराव या अशी काही एक टायमाला करडो कोकरा असं बसून राहतच मग काय सांगायचं जावघड झाली तर आपल्याला काय गावानाच मग मोर ना मी काय मोर आम्ही दोघं दोघं मिठ्या काही सध्या तर मग मोर याय ना का मग मी पळत आलो माघारी तर हे करडो राहिलं इथं हार हो बघा आता करडो किती पळते काय झालंय काय काय करडं कुकरी अशी लुबीक असतात माणसाला आणि काय काय उभीच राहत नाहीत
कुत्रीच्या माग कसं काय जायला तो कुत्रीली आमकं चाललं पाहिजे ना. ते बसून राहिलं चालू वाटलं काय होतं करडू कोकराचं चालून चालून दमतो आणि दूध प्यायला असलं गडीवर बसलं की फेंकतं करडू त्यामुळे असं करडू करडू कोकरा गावत नाही. ओके द्यायला धरायचं तरी कसं काय फसून बघा आता किती पळते बघा बघा गावणार पण नाही लय जात पळायला चला का असते ते गावत पण नाही पियंगलो जागे होते मेंढ जरा आता गडीवर आपटत होती चरत होती जरा जरा बघा 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 अवघड झाले राव दरडू धरायचं बघ तुझ्या व्हायच थोडे कुळ खाली टाकले की बघा काय आता ते करडू जे राहिले ते करडू लय थांबवते आम्हाला दोघाला पण करडू गावत नाही दोघा गेलो तिकडे पळून काय करायचं काय झालं एवढ्या एवढ्यात बसलो होतं मग ते एवढ्या एवढंच फिरतं जेवढं आपली मेंढर चरतात तेवढं फिरते का एवढ्यात मेंढर आमची चांगली अर्धा एक तास चरत होती जरा वालाचा बुगा होता ह्या वावरा चरत होती मेंढर चालता तिकडून लांबून आले तर जरा गडी बरं मेंढर चरली पण ते करडून बसून राहिलेलं माहितीच नाही आणि मागून मग लांब मोर मेंढर गेलं ओरडलं ओरडलं पण त्याला काय आपला आवाज आलाच नाही मग थोडा मेंढक्याला आवाज आल्यामुळे ते माघारी आलं पळत पर ते मेंढर लांब गेली ना पार मोर गेली काय तर मोर गावच आहे गावाच्या झाडीच्या पण खालती मेंढर गेली काय तर गेलो थोडा आवाज आला हे दिसतच काही गर किता गेले आवाज आला बरं मेंढर त्या वाटाच्या खालती निघून गेलो या झाडाच्या खालती मेंढर गेली पार आणि मग हे करडू उठलं ते असं होतच कवा हाना माझ्या इकडे हाना अंगा हानस बघ कसं उडी हाते बघितलं आहे तस बरं का होत नाही लय हुशार असतं करडू करडू कोकरू तर आता मी काय त्याला जरा करतो प्रयत्न आता तुम्हाला दाखवलं हेडी वासा काढून कारण आमच्या मेंढावरचं असं करडू कोकरं कधी पिंकून असं बसून पण राहतं आलं तर मागून आपण जे एखाद्या हाकाच्या इशाऱ्यावर येतं पण पळून किंवा एखादं मग बाव चळतं पण माघारी पण पळून जातं माग मोर कारण जिथं मेंढर थांबलेत तिथं मग तेवढं तेवढं ती येडं मारतं तसं आता जेवढं तेवढं ती येडं मारते तर आता मी त्याला दहायचा प्रयत्न करतो अजिबात अजिबात जवळच येऊन देणार त्या परापर त्या खांबापर्यंत नेलतं म्हणलं आपण माघारी पळत गेलतं ते आपलं खांबा दिसत का वर लागली ही झाड दिसत रे मावाजी तिथपर्यंत पळत गेलं तर तिथं नाही तर पळत नाही इथं तिथं तंबू तंबू त्यांना घेतले मेंढर मोरू जरा मी उभी केली तिकडून झाडा खाली मग माघारी पळत आलो या कार्डासाठी काय करायची आज एकामेकाला पण थोडी साथ करायला लागते पण आता आम्ही दोघं आहे म्हणल्यावर काय परिस्थिती करून त्याला धरणार शेवट आम्ही सोडणार नाही या कार्डा बघा आता येतो उभे तर आता मी काय करतो दाखवलं तुम्हाला हिडिओ काढून आता मी त्याला चांगल्यापैकी धरायचा प्रयत्न करतो तर आता मी बरासा प्रयत्न केला बरं करडू काय गावतच नाही जर जवळ गेले की लगेच मागं बघते मोर पळते आम्ही काय करू त्या पिरकुडाच्या कडेला नव्हतं म्हणजे दुई पुन्हा असं हे केलं होसकावलं की त्या पिरकुडाच्या कडेला आम्हाला गावली का आपण नाही आणि दोघं आता आम्ही तिथे जातो पिरकुडाच्या कडेला गावलं तर बघतो शेवट आता काय करून धरून न्यायचं पळता पळता पळते लयच पळते मग परत मागाच्या पळत तुम्ही म्हणलं नाही पळत होत धरलं काका आपाय धरलं काय दादा याला या पर्यामध्ये नेमकं गावलं वरती मध्ये नेलं आम्ही ताणून पण परत खालती पळून आलो का आपण धरलं त्या कार्डात बघितलं धरलं आता नाही दबलं आपण धरलं आपण एवढं आतून हे असं कधी होतच एखादं असं करडू कोकर माघ राहिलं ना वरती गेलो होतो आम्ही पण परत माघ पळत आलो जोरात असं कधी होत जा कधी असं करडू कोकर राहिलं लय हा होतो तरास नापा काय आपण धरलं घेतलं करडू आता आता कोकणात न वाढत असताना जात आणि अशीच करडं कुकरी बारकी असतात उन्हाळा करायला येलेली आणि ती मग उन्हाने तापतात आणि या टायमाला मेंढराला दूध पण असतं आणि मग ती अशी बसून राहते कधी गावलं तर गावत ना मी आलो पळत माघारी अशी मदत पण करायला लागते एकामेकाला मेंढरावाल्यांनी
नाही थांबा बोलून पाणी पण नाही प्यायला भेटत इकडं काय सांगायचं असं चाल असं हे वाटत नाही झाडाच्या खालती गेले असते माग झाडाचं मला बापू म्हणला की गरुड राहिले माग पळपळ तो मग मी पळत आलो अशी मदत पण करायला लागते काय सांगायची आता भेटलं करडू जातो आता मेंढर हे बघा आता मी घेतलं करडू का आपण हा दांबला होता ना आपण मी घेतले आता हातात आणि लय धनगर समाजाचं मित्रांनो असं खडतर जीवन असतं आता एक तर पाऊस पण नाही गरम पण लय होते कोकणात आणि कसे काय आता आपले देशाला जातानी पाणी नाही बाबा चालवाना ऊन मांडूळ परिस्थिती वाईट आहे आमची लय खडतर मित्रांनो धनगर जीवन असतं धनगरचं जीवन लय खडतर आता हे करड बघा ना आता हे नसतं वाईट वरडलं तर राहिलं असतं बसून आता आवाज का अनुसार आला त्यांना म्हणून ते पळालं माघारी आणि लक्ष ठेवलं ते आता कोणाकच गेलं असतं पळून कधी होत मध्ये असं होतं मग एखाद्या शेतकऱ्याला कधी गावलं तर मग ते शोध काढीत काढीत जायचं मिळलं तर मिळतं नाही मिळत पण ना असं म्हणून होतं कधी लय दांबला आपा मेंढर पण बरेच लांब पुढं गेले हे बघा आता सोडलं इथं मेंढरामध्ये आणून शेराडात करडू अरे बसून राहिलेलं करडू त्या मेंढर येतं त्यांनी उभी केली ह्या झाडाखाली आणि मग गेलो होतो पळत त्याच्या आहे तो काय शिळीच करडू होत बरोबर आईला प्यायला गेलं बघा काय होते आईला प्यायलं की ते करडू पेंगते आणि मग बसून राहते काय ऊन लागतं ते मेंढर पण मोव्या झाडाखाली उभी राहील ते माझ्या मोहर गेले असते झाडा खाल उभी राहील ते मावळ्या झाडा खाल मेंढ काय शिवीच काळ्या शिवीच करड होत आयला लागलं प्यायला असं प्यायलं करडो कोकर असं बसतच काय ते पिंगल पहिलं तसं दिसायला ते पण पिंगले आता काय नाही आपण लक्ष ठेवलं तर असंच बसून राहणार अंग असं होतं काय इथं पण करडो बसले असं पिऊन राहतं माझं हे आता पिंगले माझं तो ते लागलं आईला प्यायला ते आपण आणलेलं सारखंच पिते आईला हे असं पिंगत म्हणजे असं म्हणते असं बसून राहिलं की पिंगत आता हे झोपले माझं करडो बैल असं झोपले करडो आणि असं झोपलं आणि आपण नाही लक्ष केलं की असंच बसून राहणार आणि मग आपली लांब मेंढर गेली की एका किती उठणार आणि कोणाकडे पण पळणार कधी आपल्या इशाऱ्यावर येतं पण पळून किंवा नाही त्याला इशाऱ्याचा आवाज आला तर मग कोणाकडे पण पळून जाणार असं असतं मग आपण आवाज ऐकलं येतो माघारी पळून पण आपण बरसकले लांब मोरं गेलो मग आपल्याला पण नाही मग त्या सापडत करून मग संध्याकाळी त्याच्या आईला दूध दिसल्यावर किंवा आपण उठावतो आईला आमकं आमकं करडो कोकरं नाही आणि मग आपण बघायला माघारी येतो किंवा मग येत पण नाही वाढ आलेला आम गेल्या आणि मग असे होतच कधी कधी